साढ़ेदा जालन्यामध्ये जाऊया। जालन्याच्या अंबडमध्ये आज ओबीसी समाजाचा मेळावा होतोय आणि या ओबीसी मेळाव्याला छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत, त्याचबरोबर पंकजा मुंडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाबाबत जी भूमिका घेतली आहे त्यावर आता ओबीसी नेते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर जालन्यातल्या अंबडमध्ये होणाऱ्या या मेळाव्यासाठी आता लोकांची गर्दी जमण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे आणि याच ठिकाणहून म्हणजे जालन्याच्या अंबडमधून ज्या ठिकाणी हा ओबीसी मेळावा पार पडणार आहे तिथून आपले प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्यापर्यंत प्रत्येक अपडेट पोहोचवत आहेत। सागर, एकीकडे जरांगे पाटलांची संपूर्ण राज्यभरामध्ये ठिकठिकाणी सभा होतीये आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आज ओबीसी मेळावा पार पडतोय, काय तयारी आहे, काय नियोजन आहे? निकिता, आपण पाहिलं की खरं तर आज जालन्याच्या अंबडमध्ये जे आहे ती ओबीसी बचाव एल्गार सभा जी आहे ती पार पडते आणि भव्य असं सभा मंडप जे आहे, व्यासपीठ जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय खरं तर ओबीसी समाजाचे नेते आज एकत्र एका व्यासपीठावर तिथे येणार आहेत। यामध्ये खरं तर सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्षातले असतील, सर्वच नेते, महत्त्वाचे नेते या ठिकाणी आज एकाच व्यासपीठावरती येत आहेत। खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जी आहे ती केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता ओबीसी समाजाकडून देखील शक्ती प्रदर्शन जे आहे ते करण्यात येत आहे आणि आज अंबडमध्ये भव्य असं सभेचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी आज अंबडमध्ये एकत्रित एकवटणार आहेत आणि या संपूर्ण तुमच्याकडे ही सगळी तयारी जाणून घेण्यासाठी आणि याबरोबरच आपले प्रतिनिधी कुणाल जायकर सुद्धा अंबडमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आज लाखोंच्या संख्येने या ठिकाणी ओबीसी बांधव एकत्र येण्याची शक्यता आहे आणि कशा पद्धतीनं त्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे, एकूण काय नियोजन आहे ते कुणाल यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। कुणाल, निकिता, नक्कीच आज अंबडमध्ये आता ओबीसींचा मेळावा जो पार पडणार आहे त्यासाठी आता हजारोंच्या संख्येने ओबीसी समाजाचे कार्यकर्ते जे आहे ते आता दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण बघतो की या ठिकाणी 5 ते 6 किलोमीटर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, त्या ठिकाणी सगळ्या गाड्या ज्या आहे त्या येण्यास सुरुवात झालेल्या आहे। संपूर्ण राज्यभरातून हे ओबीसी कार्यकर्ते जे आहे ते दाखल होत आहे। आपण बघतो की माढा तालुक्यातून असतील किंवा नाशिक तालुक्यातून असतील, नाशिक जिल्ह्यातून असतील, ते लोक येऊ लागलेले आहे आणि सगळे घोषणाबाजी जी आहे ती कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील आपण पाहू शकतो की या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। जागोजागी पोलिसांची पोलीस जे आहे ते उभे आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अनेक ओबीसी नेते जे आहे ते आज या सभेसाठी येणार आहेत। सर्वच पक्षाचे हे नेते असणार आहेत, छगन भुजबळ असतील, पंकजा मुंडे असतील, विजय वडेट्टीवार असतील, हे देखील या ठिकाणी येणार आहेत। आता हे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। हा सगळा समाज जो आहे तो एकवटलेला आहे। सर्व काही जाणून घेत राहू या ठिकाणहून। तुर्तास धन्यवाद।